आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येणारा विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आपण कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण लढा देणार आहात दक्षिण पश्चिम क्षेत्रामध्ये? नमस्कार, माझं नाव तुषार गिरे. दक्षिण पश्चिम पश्चिमचा मी नागपूर शहर उपाध्यक्ष, तसंच रोजगार स्वयंरोजगारचा राज्य उपाध्यक्ष, व्यापारी संघटक, नागपूर शहर अध्यक्ष. आपण जो प्रश्न विचारला मला, मी तर पहिले रोजगारवरती जास्तीत जास्त भर देणार आहे, त्यानंतर पाण्याचे दर, इलेक्ट्रिकचे दर, महागाईच्या विरोधात, मुलांचा शिक्षणाचा जो प्रश्न आहे, शिक्षणाचा जे आता बंट्या धार झालेला एका प्रकारे, जे प्रायव्हेट शाळेवाले जे पैसे घेतात, म्हणजे एका प्रकारे महागाई जी वाढून ठेवलेली आहे आणि नुसतं सरकार जे आहे ते फक्त लॉलीपॉप देण्याचं काम करत आहे, बेरोजगारीच्या प्रश्नाकडे कुठेही लक्ष देत नाही आहे, शिक्षणाकडे कुठेही लक्ष देत नाही आहे, पाण्याचे दर, युनिट दर, महागाई ही बरीच वाढवलेली आहे, याच्या विरोधात, शिक्षणाकरता मुलांना जे काही पाहिजे ते देत नाही आहे, आणि रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आता आपण बघितलंच असेल की लाडली बहीण योजना, लाडली बहीण योजनेच्या अंतर्गत एक जवळपास आपण बघितलं महाराष्ट्रात 4.5 करोड महिला आहे. महिलांना हे किती दिवस पैसे देणार आहे आणि हे पैसे कोणाचे देत आहे? हे जनतेचेच पैसे, आपल्याच बहिणीचे, आपल्याच भावाचे पैसे, आपल्याच वडिलांचे पैसे, त्यांचाच कर हा महिलांना देण्यात येत आहे. जे योजना शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही योजना राबवली होती आणि एक प्रकारे ती योजना आता तिथे बंद पण झालेली आहे. तर हे अशा प्रकारे लॉलीपॉप देऊन, लोकांची दिशाभूल करून, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना कसे मतं लोकांकडनं भेटले पाहिजे याचं या सरकारचं लक्ष सगळं आहे. दक्षिण पश्चिमचा आमदार हरपलेला आहे. दक्षिण पश्चिमचा आमदार कोण आहे जनतेला माहीत नाही. जनतेला विचारलं तर कोणी विकास ठाकरे सांगतो तर कोणी काय सांगतो, काय सांगा? एकदम बरोबर आपला प्रश्न. कारण की आमदार स्थानिक आमदार पाहिजे लोकांना, स्थानिक नगरसेवक पाहिजे. महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा महानगरपालिका, औरंगाबाद बघाल तुम्ही, नागपूर महानगरपालिका बघा, इथे नगरसेवक नाही आहे. 3 वर्ष झाले, 5 वर्ष औरंगाबादला झालेले आहे. स्थानिक आमदार कुठे आहे? तुमचा आमदार तुम्हाला भेटतच नाही. फक्त तो निवडणुकीच्या तोंडावरती 2 महिने लोकांना गाठीभेटी करत आहे तेव्हाच भेटतो. स्थानिक लोकांचे प्रश्न कसे सुटणार? म्हणून आमदार इथे कुठे आहे? आमदार फक्त नगर म्हणजे निवडणुकीच्या वेळेसच आमदार दिसते, आमदार दिसतच नाही तुम्हाला. म्हणून लोकांना स्थानिक आमदार पाहिजे. मुख्यमंत्री, माजी राजकीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आताचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी कितीतरी योजना आता सुरू केलेल्या आहेत. लाडली बहीण, आता लाडका भाऊ योजना पण येणार आहे. आता तर लाडका भाऊ योजनेसाठी पण त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. लाडका भाऊ योजनेसाठी पण त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मला हे सांगा की आजपर्यंत कोणताही इथला स्थायी आमदार जनतेमध्ये भेट दिलेली नाही, जनतेचं जे काम आहे ते रखडलेले आहे, कितीतरी आज विकासाचे काम म्हणतात, विकासाचे काम केलेले नाही, काय सांगा? विकासाच्या कामावरती तुम्ही बघितलंच असेल, मागे जो पाणी पडला होता, जे अंबाझरीचं ओव्हरफ्लो झालं होतं, त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन कॉलनी डागाले आऊट, जिथे त्या लोकांचे घरं डुबले, 40-50 नवीन गाड्या डुबल्या, बर्डीला जे पाणी घुसलेलं आहे, हा आहे का तुमचा खरा विकास? रस्ते बांधणे हा आहे का तुमचा विकास? सगळीकडे अडथळे अडथळे करून ठेवलेले आहे आणि येणाऱ्या विधानसभेला बघून तुम्ही GR काढत आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, एक GR माझ्या हाती आलेला आहे, पुनर्वसन चिंचभवन शिवणगावचा जो आहे, त्याच्यामध्ये आता तुम्ही तहसीलदारांकडनं त्यांना सांगत आहे की 3000 स्क्वेअर फीटची तुम्हाला प्लॉट देतो, काहीतरी तहसीलदाराकडनं लेटर द्यायचं, त्यांना लोकांना द्यायचं, हे दिशाभूल करणं चालू आहे लोकांची. की निवडणुकीच्या तोंडावरती GR काढायचे, ते GR पेंडिंग आहे. 2010 जो GR आहे शिवणगाव लोकांचा, पुनर्वसनचा जो प्रश्न होता चिंचभवनचा, जागा कुठं आहे? तुमच्या जो जागा नाही, काहीतरी तहसीलदाराकडनं SDOकडनं एक पत्र काढायचं, लोकांना दिशाभूल करण्यासाठी पत्र द्यायचं, हे अशी अशा प्रकारे दिशाभूल करत आहे सगळ्यांची. तुम्ही नागपूर शहरात कुठल्या प्रकारे विकास केला? कुठेच विकास नाही केलेला आहे. रस्ते बांधणे हा काही विकास नाही आहे. रस्ते अर्धवट ठेवलेले आहे सगळीकडे. तुम्ही बघाल रात्रीच्या वेळेस घरून तुम्ही निघा, ट्रॉफिकमध्ये लोक परेशान होऊन आलेले आहे, पोल्युशन वाढत चाललेले आहे. मागच्या वेळेस काही दिवसाआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटची जी आहे उषा चौधरी यांनी घरघर चलो अभियान सुरू केला, त्याच्यानंतर तिथे जनतेनं म्हटलं का आमचा आमदार आम्हाला माहित नाही, आमचा आमदार हरपलेला आहे.
त्याच याच्यावर आता उपमुख्यमंत्रीची मिसेस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस ही घरघर चालवून लोकांना भेटत आहे, तर काय सांगायला याच्यावर? कसं आहे, फडणवीस साहेबांना माहित आहे की आपली सीट ह्यावेळेस धोक्यात आहे दक्षिण पश्चिममध्ये. तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलेच नाही, ऐन तोंडावरती आता त्यांच्या मिसेस पण घरोघरी चालल्या. याचा अर्थ हा आहे की कुठेतरी फडणवीस साहेब घाबरलेले आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण सहकुटुंब आता प्रचारासाठी लागलेले आहे. त्यामुळे लोकांच्या लक्षात आहे की हे आता जे काही तुमचे एक प्रकारे पेट्या वाटप करणं चालू आहे कामगारासाठी, हे सगळं लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे लोक पण हे लोकांचंच आहे ना सगळं. तुम्ही पेटी वाटप करत आहे, भांडे वाटप करत आहे, जे काही वाटप करत आहे, हा पैसा येऊन कुठून आला? आता जे होर्डिंग्स लागले आहे मोठे मोठे, हा या पैशाचा विचारणार कोण आहे? एक एक 15-15 दिवस एक एक महिना तुमचे होर्डिंग्स मध्ये जे पैसे चाललेले आहे, याचा जाब कोण विचारणार? निवडणूक अधिकारी विचारणार आहे का याचा जाब? हा पैसा कोणाचा आहे? या पेट्या कोणाच्या आहे? कामगार कल्याण मंडळाकडनं जे आता पेट्या वाटप करणं चालू आहे, तर हे आताच ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला पेट्या वाटप दिसत आहे का? त्याच्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टी, स्पेशली दक्षिण पश्चिममधून फडणवीस साहेब हे घाबरलेले आहे. त्याच्यामुळे ते प्रचाराला त्यांनी सहकुटुंब सहताकतीने ते भिडलेले आहे, तर कुठेतरी आपला इथे पराभव निश्चित होणार आहे. त्याच्यामुळे ते हे सगळे कामाला लागलेले आहे. निवडणूक आली की फक्त नेत्यांचे चेहरे समोर येतात, त्याच्या नंतर ते लपून जातात असं जनतेचं म्हणणं आहे. इथे स्थायी आमदार पाहिजे, स्थायी लोकांचं जनतेची मागणी आहे, आपलं काय मत आहे? एकदम आहे, जनतेचं जे म्हणणं आहे ते एकदम बरोबर आहे की स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक, कारण की बरेचसे प्रश्न असे आहे की मागे पाणी जो पडला होता, तुम्ही बघितलं असेल सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पाणी गेलं, तर तिथचा PSI खुर्चीवरती उभा झाला. ही परिस्थिती आपली आहे. काय करत आहे कलेक्टर, काय करत आहे आयुक्त मनपाचे? काहीच नाही करत आहे काम, फक्त लालीपोती कामं करायचे, लोकांच्या दिशाभूल करायच्या. त्याच्यामुळे जनतेला स्थानिक आमदार पाहिजे, स्थानिक नगरसेवक पाहिजे. यांचे नगरसेवकांचे उत्तर असे राहते की आता आम्ही नगरसेवक नाही आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक कंटाळलेले आहे. खरं तर या राजकारणालाच लोक कंटाळलेले आहे. सगळीकडे चिखलफेक चालू आहे, तो त्याची घेते, तो त्याची घेते, कुठलं राजकारण आहे? त्याच्यामुळे जनतेला वाटतं की आम्हाला एक चांगला नेतृत्व, चांगलं कामं करणारा एक स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक आम्हाला भेटला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे. एकदम सगळं सत्य बरोबर आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटतं की यावेळेस यांची सरकार बसेल की किंवा दुसऱ्याची सरकार बसेल, काय वाटतं आपल्याला? आम्हाला तर असं वाटतं की आमच्या माननीय पक्षाचे अध्यक्ष जे श्री राजसाहेब ठाकरे आहे, आमच्या सगळ्या जनतेला पूर्ण महाराष्ट्राला एकच म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरेंना फक्त तुम्ही एकदा सत्ता द्या, ते पूर्ण महाराष्ट्र सुतासारखं सरळ करून दाखवते. हीच आम्ही सगळी जनतेला एकदा नम्रतेची माझी हात जोडून विनंती आहे की एकदा मनसेला तुम्ही चान्स द्या. नागपूर महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत, त्या शाळेमध्ये खासगीकरण सुरू आहे आणि महानगरपालिकेचे कार्यालय सुरू झाले आहे, काय सांगा? खासगीकरण म्हणजे कसं आलं, आता इलेक्शनचा हे दौर आलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळीकडे काही ना काही यांचं लिपापोतीचं काम चालू आहे. ते तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे, काही इलेक्शनच्या तोंडावरती खासगीकरण कशाचं खासगीकरण करत आहे तुम्ही? त्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये किती स्टुडंट आहे तुम्ही बघितलं का कधी जाऊन? कॉर्पोरेशनच्या शाळेची अवस्था बघितली का तुम्ही कधी जाऊन? ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सगळ्या शाळा दिसत आहे, सगळं खासगीकरण. कसलं खासगीकरण? एक महिन्यात 1.5 महिन्यात तुमचं खासगीकरण होणार आहे का? काहीतरी तिथे जायचं, काहीतरी लोकांची दिशाभूल करणं, हे सगळे कामं चालू आहे. नागपूर दक्षिण पश्चिमच्या जनतेला आपल्याकडून काय एक आव्हान आणि काय एक अपील राहील? नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचा सगळ्या जनतेला, माझ्या बंधूंना, भगिनींना, मातांना, सगळ्यांना एक आव्हान आहे का, एक चान्स तुम्ही मला देण्यात यावा. तुमचा दक्षिण पश्चिममधला जो प्रश्न आहे, तुमच्या ज्या समस्या आहे, याचं मी निराकरण अवश्य करेन अशी मी आपणास हात जोडून विनंती करतो.